मिठासारखं काम केलं. बरोबर, जेवणामध्ये करेक्ट मीठ लागतं ना, म्हणजे कोणी खारट झालं नाही, कोणी अळणी झालं नाही, प्रत्येकाचा रोल असा वाजला आहे ना. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. येत्या 28 जुलैला एक नवा कोरा चित्रपट येतोय आणीबाणी, या आणि या चित्रपटातले बंडू शेठ माझ्यासोबत आहेत. पिंटू शेठ माझ्यासोबत आहेत. सर, कसे आहात? एकदम फर्स्ट क्लास. आणि 28 तारखेला आमचा सिनेमा येतोय, त्यावेळेला धुवाधार पाऊस जरी असला तरी मला वाटतं हाऊसफुल प्रयोग होईल असं मला वाटतं. सर, आपण गप्पांना सुरुवात करण्याआधी एक छोटासा तुमच्यावर आरोप आहे, हसरा आरोप आहे. उपेंद्र सर बोललेत की संजय खापरे हा ठार वेडा माणूस आहे, त्याचं तो कधी काय करेल ते काही कळणार नाही. काय सांगायला, सगळ्या पूर्ण 4 वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या तऱ्हेचे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत, कशी सगळी गट्टी जमली? खरं तर याचं श्रेय देतो मी दिनेश जगताप आमचा डिरेक्टर, की त्यांनी सगळ्यांची मूड बांधली. आणि ही मूड बांधण्यासाठी त्याला जे स्ट्रॉंग कारण मिळालं ते म्हणजे अरविंद जगताप यांच्याकडून मिळालेलं हे आणीबाणी नावाचं स्क्रिप्ट. आणि ही सगळी मोड बांधताना त्याला सगळे कलाकार एकत्र यायला थोडासा वेळ लागला असेल, पण जेव्हा ते कलाकार एकत्र आले आणि जी जी भट्टी जमून आली आहे तो सिनेमा म्हणजे आणीबाणी. जसं तुम्ही अरविंद सरांचं आता नाव घेतलं, कारण का अरविंद सरांचं लेखन सगळ्यांनीच वाचलं आहे, त्यांचं दरवेळेला सोशल पॉलिटिक्स या विषयावर खूप चांगल्यापर्यंत ते लिहितात सुद्धा. जेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट तुमच्याकडे येते आणि जेव्हा कळतं की अरविंदची स्क्रिप्ट आहे, काय फिलिंग होती? ओके, मला ज्यावेळेला आता अरविंदला तर मी अगदी खूप आधीपासून ओळखतो, पण त्यांचं लिखाणाचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. म्हणजे आपल्या आमच्या काळातली जी काही लेखक मंडळी आहेत सिनेमांची वगैरे, तर ही इज वन ऑफ देम बेस्ट लेखकांपैकी एक आहे. तर त्यामुळे त्याचा सिनेमा त्यांनी लिहिलेला आहे म्हटल्यानंतर आपलं अर्धाधिक काम झालेलं असतं. म्हणजे कलाकाराला फार इम्प्रूवाइज करावं लागतं किंवा करायची खूप हौस असते, तर मला असं वाटतं ह्याच्यासाठी त्याला कुठल्याही कलाकाराला ते करावं लागलं नाही. ही एक सगळ्यात मोठी ह्या स्क्रिप्टची जमेची बाब. आणि कलाकार सगळेच कडक असल्यामुळे ना मला असं वाटतं ना प्रत्येकाने ना कोणी ओव्हर द टॉप, कोणी कोणाला ओव्हर पॉवर केलं नाही आहे. मिठासारखं काम केलं. जेवणामध्ये करेक्ट मीठ लागतं ना, म्हणजे कोणी खारट झालं नाही, कोणी अळणी झालं नाही, प्रत्येकाचा रोल असा वाजला आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगली भटकी जमलेला हा सिनेमा म्हणजे आणीबाणी. नक्की नक्की नक्कीच. जसं दिनेश सर सुद्धा बोलले की विषय जरी गंभीर असला तरी तो एक हास्यात्मक पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर मांडला आहे. काय सांगायला प्रेक्षकांना, काय वेगळ्यामधून आम्हाला बघायला भेटेल? प्रेक्षकांना एका वाक्यातच मी सांगतो, सिरियसली कॉमेडी काय प्रकार असतो ना तो म्हणजे हा सिनेमा आहे. कारण प्रासंगिक विनोद जे फारच दुरापस्त झाले आपल्याला बघायला मिळत नाही, आणि आणीबाणी त्यावेळेला जी लादली गेली होती त्यावेळेची आणीबाणी आता कोणालाही आठवत नाही, कारण मी पण त्यावेळेला 3 वर्षाचाच होतो. पण आता कोविडच्या काळात आपण बऱ्याच सिच्युएशन तशाच पद्धतीच्या आपण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आपल्याला, पण सरकारकडून ही गोष्ट राबवली ज्यावेळेला जाते ना त्यावेळेला बरेच जणं खूप त्यातले सिरियसली काम करत असतात, पण अशी बरीचशी जणं आपण हे पाहिले की त्या संधीचा फायदा घेतला. मास्कची किंमत आता जर बघायला गेलं 10 रुपयाला 5 रुपयाला पण होणार नाही, सहज मिळतात, पण त्यावेळेला 250 रुपये 300 रुपयाला घेतलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं ना त्या जुन्या कपड्यांची फाटक्या परकरांचे किंवा फाटक्या शॉर्ट्सचे रुमालचे वगैरे रुमालचे पण मास्क तयार केले गेले होते, ते 250 रुपयाला 250 रुपयाला डझनभर रुमाल मिळतात, हा मास्क 250 रुपयाला मिळत होता. हे विचार करा किती लोकांनी फायदा घेतला असेल, मग ह्या आणीबाणीच्या काळात का कोणी घेतला नसेल फायदा? तर त्या काय फायदा घेतला आहे ना, काय धमाल झाली ना, तर ती ही म्हणजे ही फिल्म म्हणजे आणीबाणी. नक्की नक्की नक्कीच. तुमचं दरवेळेला आम्ही काम बघतच चालू आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, पुन्हा एकदा संजय खापरे आम्हाला रंगभूमीवर कधी दिसतील? नवीन काय प्रोजेक्ट वगैरे? माझं सध्या डोंट वरी हो जाएगा हे नाटक चालूच आहे, पण त्याचबरोबरीने आता एक नवीन नाटक मी डिरेक्ट करतो आहे आणि काम पण करणार आहे, ते रंगभूमीवर येईल. आणि दुसरं एक नाटक आहे माझ्याकडे जे स्वतः माझं कथानक माझं मी स्वतःच लिहिलेलं आहे, ते नाटक मी डिरेक्ट करणार, त्यात काम नाही करणार. नक्की नक्की. खरंच सर, आपण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पुढे सुद्धा भेटत राहू, तर तोपर्यंत खरंच आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.